म्हणजे 288 आमदारामध्ये 40 आमदारांचंच सरकार आहे का काय अशा प्रकारची शंका येते. अहो ते 105 भाजपचे पण आमदार नाराज झालेले आणि तुम्ही काय करता त्यांना सांगताय थांबा दम काढा. विरोधी पक्षात बसण्यापेक्षा किमान त्यांच्या नेतृत्वाखाली काहीतरी बरं चाललंय आपलं. अध्यक्ष महोदय मी त्यावेळेस 13,410 कोटी रुपयाचा भरघोस निधी जिल्हा विकासाला 36 जिल्ह्यांच्या करता दिलेला होता त्याच्यातला फक्त 33.81% खर्च झालेला आहे म्हणजे 4,493 कोटी खर्च झाला. ग्रामीण भागाच्या करता शहरी भागाच्या करता डीपीसीचा दिलेला निधी हा देखील खर्च झालेला नाही. तुम्ही सत्तेत आल्यानंतर जिल्हा नियोजन कामाला देखील अध्यक्ष महोदय स्थगिती दिली. राज्यातील सुरुवातीला जिल्ह्यांना पालकमंत्रीच होते कारण 40 दिवस ही दोघच जण तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. विस्तार झाल्यानंतर अनेक पालकमंत्र्यांच्याकडे एकापेक्षा जास्त जिल्हे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मीटिंग पण वेळेमध्ये होत नाही, आढावा घेतला जात नाही, खर्च का कमी झाला त्याच्याबद्दलचा जाब विचारला जात नाही. मुख्यमंत्री महोदय ठाण्याचे पालकमंत्री अध्यक्ष महोदय ठाण्याचे आहेत तिथं ते पालकमंत्री नाही, शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत. परंतु त्यांच्या मुख्यमंत्री असणाऱ्या जिल्ह्यामध्ये फक्त डीपीसीचा खर्च 42.80 एवढाच टक्के खर्च झालेला आहे म्हणजे 50% पण अध्यक्ष महोदय खर्च झाला नाही. सर्व जिल्ह्यांचा डीपीसीचा विचार केला तर ठाणे जिल्ह्याचा खर्च 12व्या क्रमांकावर आहे. तुम्ही आव्हान म्हणून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मागं त्यांनी सांभाळलेलं होतं तिथं 45% खर्च झाला. अध्यक्ष महोदय मला एक गोष्ट फडणवीस साहेबांना सांगायची, आपण 6 जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, अर्थमंत्री आहात, नियोजन मंत्री आहात, तुमच्या नेतृत्वात राज्याचा डीपीसीचा खर्च झाला तुमच्या जिल्ह्यांचा नागपूरला 15.61, 36 जिल्ह्यात नागपूरचा नंबर आहे 31वा, वर्ध्यामध्ये तुम्ही आहात 19.20, त्याचा 36 मध्ये नंबर येतो 26वा, अमरावतीमध्ये तुम्ही 16.77, तिथं 36 मध्ये नंबर येतो 30वा, अकोल्यामध्ये 18.2, 28वा, फक्त भंडाऱ्यामध्ये 37.69 झालाय 15वा क्रमांक. आता उपमुख्यमंत्री महोदय तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जी जबाबदारी तुम्ही घेतली त्याच्यात भंडारा सोडला तर नागपूर वर्धा अमरावती अकोला डीपीसीचा खर्च 20%च्या आत आहे आणि 18 दिवस बाकी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात तिथं जर खर्च कमी झाला अध्यक्ष महोदय काही ठिकाणी तर अवघा 10% खर्च झालेला आहे. आमचे तानाजी सावंत असणाऱ्या परभणी आणि धाराशिवमध्ये 13.13% खर्च परभणीला आणि 8% खर्च धाराशिवला. अब्दुल सत्तार हिंगोलीचे पालकमंत्री त्यांचा खर्च तर 7.48, 7.5% पण खर्च नाही. काय लक्ष देतात काय करतात कृषी मंत्री मला तर काही कळायलाच मार्ग नाही आणि वक्तव्य तर काय चालली तुम्हीच ऐका म्हणजे काय कशाचा कशाला मिळच नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बद्दल पण असं टिंगलटवाळी करण्यासारखं बोलतात तुम्ही सांगत पण नाही. 9व्याचे 9 दिवस आता 9 दिवस काय 9 महिने झाले ना, अजून किती दिवस थांबायचं आपण म्हणतो साधारण, परंतु तसं नाही झालेलं. अध्यक्ष महोदय गिरीशजी महाजन धुळ्याचे पालकमंत्री खर्च 11.5%. अतुल सावे साहेब खर्च बीडचे पालकमंत्री 12.25%. हे अध्यक्ष महोदय यांचं सगळ्यांचं रिपोर्ट कार्ड आहे. अध्यक्ष महोदय अशा प्रकारे जर ग्रामीण भागामध्ये पैसे खर्च व्हायला लागले आणि लॅब झाल्यावर उद्याच्याला काय करायचं. अध्यक्ष महोदय 40 आमदारांना तर सांभाळण्याकरता निधीची अक्षरशः उधळण चालली. म्हणजे 288 आमदारामध्ये 40 आमदारांचंच सरकार आहे का काय अशा प्रकारची शंका येते. अहो ते 105 भाजपचे पण आमदार नाराज झालेले बोलत नाहीत, पण तू मागणं इतकी धुसफूस चालली आहे त्यांची, त्यांना फार त्रास होतोय आणि तुम्ही काय करता त्यांना सांगताय थांबा दम काढा. विरोधी पक्षात बसण्यापेक्षा किमान त्यांच्या नेतृत्वाखाली काहीतरी बरं चाललंय आपलं, पण चांगलं चालण्याकरता 2024 पर्यंत थांबा म्हणून त्यांना मारे मार्गदर्शन तर काय विचारताच सोय नाही, काही बोलूनच देत नाही तुम्ही त्यांना. हे असं बरोबर नाही. मूळ अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सरकार करत नाही. आपल्या आमदारांना सांभाळण्याच्यासाठी निधीची उधळण त्या ठिकाणी होते. तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही कसं म्हणता निधीची उधळण होते,
एक डिसेंबरला मी एक जीआर बघितलाय 22 चा नगर विकास विभागाने जीआर काढला ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी 195 कोटी रुपयाची मंजुरी दिली कोण आणि मीरा भाईंदरला 255 कोटी खर्च काय उपमुख्यमंत्री महोदय म्युझिक म्युझिकल फाउंटन आणि सुशोभीकरण 50 कोटी नाही नाही साहेब 22 साल तुम्ही आपण उप आपण मुख्यमंत्री झाल्यावरच आहे नाही काय ऐकत स्मशानभूमीत विद्युत दाहिने आणि सुशोभीकरण 50 कोटी विहिरीची साफसफाई 50 कोटी डोंगराळ भागात सोलर दिवे बसवणं 50 कोटी बस स्टॉप आणि ज्येष्ठ नागरिकांना कट्टा 50 कोटी विद्यार्थ्यांच्या ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी उद्यानात अभ्यासिका 25 कोटी चौकांचं सुशोभीकरण 20 कोटी सिग्नल यंत्रणा 10 कोटी फुटपाथवर शोभिवंत रेलिंग 25 कोटी शंभूराज नाही नाही शंभूराज आता तुम्ही मी सीएम शी बोलतोय उपमुख्यमंत्रीशी बोलतोय फार तुम्ही पाठच सोडत नाही काय चाललंय मला तर काय कळत ते बॉडीगार्ड सारखंच चाललंय जिथं सीएम तिकडं आहेच आमचे शंभूराज जरा आम्हाला बोलू द्या आम्ही जवळ बसायचो राव 2.5 वर्ष अध्यक्ष महोदय मीरा भाईंदर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय सिरियसली या म्युझिकल फाउंटन सुशोभीकरण 50 कोटी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी 50 कोटी विहिरीची साफसफाई 50 कोटी मला काही कळत नाही की 255 कोटी अजून दोन पुरवणी मागणी यायचे नाही साहेब ठाण्यात कुणी कुणासाठी निधी दिला हे आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदर कुणासाठी निधी दिला 40 मतदारसंघात अशाच पद्धतीची निधीची लयलूट झालेली आहे अध्यक्ष महोदय 40 लोकांनी त्यांना मुख्यमंत्री केलं का तुम्ही सगळ्यांनी मिळून केलंय चालू वर्षात या सरकारने विक्रमी 78,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या अर्थमंत्री महोदय याची कल्पना आल्यानंतर तुम्ही थोडासा लगाम टाकलाय अजून काही चांगला लगाम नाही घातला अत्यावश्यक कामासाठीच निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश वित्त मंत्र्यांनी दिले असं अर्थ मंत्रालय नियोजन मंत्रालय सांगतंय